शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते. नाशिकमधील शेतकऱ्यांचं 8 दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. तोडगा निघत नसल्यानं आज जेल भरो आंदोलनाचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. वनहक्क जमीन कायदा, कांदा निर्यात बंदी आणि पेन्शन योजनेसाठी सध्या शेतकऱ्यांचं हे नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो आंदोलकांची आजची सकाळची ती अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. खरं तर गेल्या 8 दिवसापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन जे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे. खाण्याची व्यवस्था जी ती या ठिकाणी करताना आपल्याला महिला दिसून येत आहेत. खरं तर गेल्या 8 दिवसापासून सरकारसोबत या ठिकाणी वारंवार चर्चा केल्या जात आहेत, बैठका घेतल्या जात आहेत, मात्र सकारात्मक तोडगा जो आहे तो या आंदोलनासाठी निघत नाही आहे. आजचा 8वा दिवस आहे. आंदोलकांनी या ठिकाणी मागण्या मान्य नाही झाल्या तर या ठिकाणी जेलभर आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आमचे काही शिष्टमंडळ, आमचे नेते जे आहेत जे पी गावित साहेब, हे शिष्टमंडळ घेऊन मंत्रालयामध्ये गेले आणि पहिल्या चर्चेमध्ये चांगल्या सकारात्मक चर्चा झाली नाही. जर समजा मागण्या मान्य झाल्याच नाही तर त्याच्यात आमचं जे काही नेतृत्व आहे जे पी गावित साहेब हे ठरवतील. जरी व झेलमध्ये जाण्याची तयारी झाली तरी आम्ही मागे हटणार नाही. जर या ठिकाणी मागण्या मान्य नाही झाल्यात तर आंदोलक जे ते जेल भरो करतील असा इशारा जो आहे तो संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.